नियोजन शून्य कारभाराचा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागलाय। मागील वर्षीच्या कांदा चाळीचे अनुदान देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्याने कृषी विभागाने या वर्षी अर्ज स्वीकारले नाहीत। हे कमी होते म्हणून की काय, सरकारने या वर्षी अनुदानाचा निधी देताना केवळ चालू वर्षासाठीच वापरावा असा दंडक लावलाय। कांद्याचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलाय। कांद्यांचं भरमसाठ उत्पादन झाल्याने कांद्याला भाव नाहीये। एकतर मातीमोल भावात कांदा विकायचा किंवा फेकून द्यायचा, असे दोनच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत। बाजारातील चढउतार आणि अवेळी पावसाचा फटका दरवेळी शेतकऱ्याला बसतो, त्यामुळे कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी कांदा चाळीचा पर्याय कायमच लाभदायक ठरलाय। कांदा चाळ उभारणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जातं, मात्र गेल्या 1.5-2 वर्षांपासून हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत। मागील वर्षी 2015-16 मध्ये 4,307 शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते, त्यातील 2,264 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलं, मात्र निधीची कमतरता जाणवल्यानं जवळपास 2,000 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले। कांदा चाळीच्या बाबतीत जर अशी पोझिशन जर असेल तर नवीन शेतकऱ्यांनी चाळी बांधताना विचार करतील लोक बांधावा का नाही, कारण जर त्याचं अनुदानच मिळणार नाही तर कशा करता विनाकारण खिशातले पैसे घालायचे, अनुदानही पण नाही, पुन्हा कांद्यालाही भाव नाही, सगळ्या बाजूने अडचणीला सामोरं जाण्यापेक्षा उद्या असाही निर्णय शेतकरी करतील का जाऊ द्या मोर नाही बांधणे बांधलेलंच पुरवण। ज्यांना अनुदान मिळालं त्यांनी उभारलेल्या कांदा चाळीमुळे जिल्ह्यातील साठवण क्षमता 49,550 मेट्रिक टन वाढली आहे। 1 मेट्रिक टन कांदा साठवणुकीसाठी ढोबळ मानानं 7,000 खर्च येतो, त्यातील निम्म म्हणजेच 3,500 रुपये अनुदान सरकारकडून दिलं जातं, मात्र निधीच नसल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित आहे। या परिस्थितीत सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, मात्र यावर्षी ज्यांचे अर्ज आलेत त्यांनाच अनुदानाचं वाटप करावं असं सूचित करण्यात आलंय। साधारणपणे 2,000 प्रस्ताव अनुदानासाठी प्रलंबित आहेत, त्यासाठी साधारण 11,40,00,000 एवढ्या रकमेची आपल्याला आवश्यकता आहे। ही मागणी देखील आपण शासनाकडे केलेली आहे। शासनाने यावर्षी आपल्याला नवीन कांदा चाळी घेण्यासाठी तेवढी रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे, तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की प्रलंबित चाळींसाठी प्राधान्यानं ही रक्कम आम्हाला वापरू द्या आणि त्यानंतर आपण नवीन चाळीसाठी करू, तो प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे आणि शासनाचे विचार दिले। वर्षभरात 2-3 वेळा कांद्याची लागवड केली जाते। खरीप लेट खरीप कांदा तात्काळ बाजारात विकावा लागतो, तर उन्हाळी कांदा साठवणीसाठी उपयुक्त असतो। खरीप हातून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आता उन्हाळी कांदा खुणावतोय, त्यासाठी सरकारनं गोंधळलेल्या स्थितीतून बाहेर पडून खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।